जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, तीन टर्म या चंद्रपूर विधानसभेचे आमदार होते। मागील दोन टर्म पासून बल्लारच्या विधानसभेचे आमदार आहेत। राज्यामध्ये विविध पदं उपभोगलेली आहेत मंत्रिपदाची, तरीही भारतीय जनता पार्टीने त्यांच्याच प्रस्थापितांच्या गजामध्ये हंसराजेंच्या ताट्यातलं तिकीट काढून ते सुधीर मुनगंटीवारांना वाढलं हे आपण बघतोय। म्हणजे पुनश्च मुनगंटीवारांना इथल्या प्रस्थापितांना संधी देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आहे। दुसरीकडे आपण बघितलं पाहिजे मित्रांनो, जिथं काँग्रेसची उमेदवारी ही ज्या उमेदवाराला दिलेली आहे, त्यांचे पती सुद्धा वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार होते। मागच्या लोकसभा क्षेत्रामध्ये मागच्या लोकसभेचे जे खासदार आहेत ते सुद्धा तेच होते। आता काँग्रेसचे विद्यमान उमेदवार हे वरोरा विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत आणि पुन्हा खासदारकीसाठी उभे आहेत। म्हणजे काश काँग्रेस पक्षाने पोचलेली ही घराणी जी आहे, ते घराणी या चंद्रपूर शहरामध्ये आहे मित्रांनो। म्हणून इथल्या या दोन्ही प्रस्थापित घराण्यांना डावलून एक सामान्य कुटुंबामधलं असलेलं एक कुटुंब, बेले कुटुंब, बेले कुटुंबातला एक मुलगा जो तरुण मुलगा इथल्या सामाजिक काम करतोय, पर्यावरणाविषयी काम करतोय, आणि म्हणून मग ज्या समूहाला मागील 25-26 वर्षापासून या लोकसभा क्षेत्रामध्ये ना विधानसभेला संधी मिळाली, ना लोकसभेला संधी मिळाली, ना जिल्हा परिषद सर्कलमध्ये संधी मिळाली, त्या उमेदवाराला आम्ही त्या समूहाला या लोकसभा क्षेत्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बाळासाहेबांनी उमेदवारी दिली। मित्रांनो, त्या समूहाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर करण्याचं काम इथं प्रस्थापित करतायत। त्या समूहाला संधी देण्याचं काम बाळासाहेबांनी जर इथं केलं असेल तर त्या माणसाला सभागृहात पाठवण्याची जबाबदारी इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांची आहे मित्रांनो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आपण या चंद्रपूरमध्ये बघितलं असेल, या चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा आहे, विविध कोळशाच्या खाणी आहेत, पॉवर हाऊसेस आहेत, विविध एमआयडीसी मध्ये विविध उद्योग आहेत। या चंद्रपूर शहराला, या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे मित्रांनो। राजकारणातून पैसा कमवणे, पैशातून गुन्हेगारी निर्माण करणे आणि त्या गुन्हेगारीच्या माध्यमातून पुन्हा सत्ता निर्माण करण्याचं काम इथले जे प्रस्थापित आहेत, मग काँग्रेस असो की बीजेपी असो, ते करतायत मित्रांनो। म्हणून मग या चंद्रपूर लोकसभेमध्ये आम्हाला शांतता हवी असेल, आमच्या मुलाबाळांना शांततेचं वातावरण हवं असेल, तर आम्हाला इथल्या प्रस्थापितांना नाकारावं लागेल आणि राजेजी बेने यांना मोठ्या मताने विजय करून आपण लोकसभेमध्ये पाठवलं पाहिजे मित्रांनो।